गडिंग्लजमध्ये पार पडलेल्या आंतरराज्य आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात मंगरुळच्या एनीपुईया महाविद्यालयानं शिवराज महाविद्यालयाचा 4-1 असा पराभव करून विजेतेपदासह रोख 11,000 रुपये आणि युनायटेड चषक पटकावला. निपाणीच्या VSM महाविद्यालयानं चंदगडच्या माडखोलकर कॉलेजवर 3 गोलनं मात करून 3रा क्रमांक मिळवला. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे MR हायस्कूलच्या मैदानावर गेले 2 दिवस आंतरराज्य आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या. अंतिम सामन्या शिवराज महाविद्यालय आणि मंगरुळच्या एनीपुईया महाविद्यालय संघात चुरशीची लढत झाली. पूर्वार्धात 10व्या मिनिटाला मंगरुळचा आघाडीपट्टू सिननं मैदानी गोल करून खातं उघडलं. 28व्या मिनिटाला सिमरननं आपला वैयक्तिक आणि संघाचा 2रा गोल करून सामन्यावर पकड मजबूत केली. उत्तरार्धातही मंगरुळनं वर्चस्व गाजवलं. 49व्या मिनिटाला अजय नननं संघाचा 3रा गोल करून आघाडी भक्कम केली. 51व्या मिनिटाला शिवराजच्या विद्याधर धबालेनं उत्कृष्ट गोल करून सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, पण मंगरुळच्या आफ्रिदनं 4था गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम सामन्यात स्थानिक संघाचा पराभव झाल्यानं शौकीनांची निराशा झाली. अंतिम सामन्यानंतर सेवानिवृत्त परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, निवृत्त पोलीस निरीक्षक महादेव तोंडली, युवराज कित्तूरकर यांच्या हस्ते विजेते उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धा समन्वयक ओंकार घुगरी यांचा बाबासाहेब आजरी यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी बाळगोंडा पाटील, महादेव पाटील, संदीप मिसाळ, प्रशांत दड्डीकर, लता हत्तरकी, मनीष कोले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.